या नावाने ओळखला जातो। हा सज्ज झालाय यावेळी ऑन साइडला, मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, मात्र तो बनेल प्रेक्षक अनऑर्थोडॉक्स बाउंस। खेळपट्टी वरतून पाहायला मिळालाय आणि तदनंतर मात्र चेंडू चाललाय सरळ सीमा रेषे पार, मिळतील डावा चार, येतोय क्रॅकिंग चौकार, फोर रन्स, चार धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या। पहा दोन चेंडूंचा सामना केला या फलंदाजाने, तदनंतर मात्र पाहता पाहता जी धाव संख्या रोखली गेली होती ती सरळ भरारी घेते, 3-13 वाजवायचे, सज्ज झालेला आहे। अमर आणि विजय हे दोन खेळाडू मराठेवाडीला बिलॉंग करतात। गोलंदाजीच्या रनवे वरती अजय याचा खरपूच समाचार घेतला, या खरपूच समाचारानंतर मात्र धाव फलकाकडे नजर टाकली ना तर धाव संख्या 13 धावा धाव फलकावरती। आता मात्र या दोन आघाडीच्या फलंदाजांना थांबवायचंय, या दोन फलंदाजांना शमवायचंय, नमवायचंय, मैदानाच्या आतमध्ये काहीतरी वेगळं करावं लागेल। म्हणूनच म्हटलं तर कामयाबी हासिल करनी है ना, अगर कामयाबी हासिल करनी है तो तरीका बदलो, इरादे नहीं, इरादे तुमचे काय आहेत हे तुम्हाला दाखवावं लागेल। गोलंदाजीच्या रनवे वरती आता मात्र इन ऍट नंबर 2 वरती नाव येऊ द्या, सतीश जाधव। ओहो यावेळी पहा ब्लाइंड स्पॉट पिक केला, तदनंतर मात्र बॅट आणि बॉल मध्ये फार मोठं अंतर पाहायला मिळालंय। त्याच्या पाठीमागे आपण जर पाहिलं ना तर धाव फलकावरती एक धाव जर पाहायला गेलं तर 22 स्वरूपामध्ये येईल। या एका धावेने धाव संख्या 14 घरामध्ये गेलेली आहे। 14 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात, गोलंदाज निघालेत सतीश। ओ यावेळी हो सांगितलंय, अरे ताली में दी नहीं जाती परिंदों को आसमानों में उड़ने की, वो तो खुद ही तय करते हैं मंजिले आसमानों की, इते ठोकला या बाहुबली ने षटकार। साधावा नाव है अमर मराठे, मैदानाच्या आत मध्ये अमर मराठे। ओहो यावेळी पहा यॉर्कर लेन चेंडू अवे फ्रॉम द बॉडी खेळवण्याचा प्रयत्न, बॅट चिल्डिंग एज बिहाइंड द विकेट, यष्टीरक्षकाकडून झालेली चूक, त्याच्या पश्चात मात्र एक डॉट बॉल। निस्वार्थ असा श्वास सोडला आहे या गोलंदाजाने। मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी फलंदाजी अमर मराठे बाहुबली। हो यावेळी ऑन साइडला खेळला गेलाय, क्षेत्ररक्षक येथील मिड विकेट मधून डीप मधून प्रोडक्शन दिले गेलाय। पहा इथे एकेरीला दुहेरी मध्ये कन्वर्ट केले गेलाय, दोन धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात। या दोन धावेने आगेकूच झालेली आहे, धाव फलकाकडे नजर वळवली ना तर धाव संख्या 2-2 22 धावा। अमर मराठे आणि विजय मराठे यांचा खरपूत समाचार घेईल सतीश जाधव। गोलंदाजीच्या रनवेवरून राऊंड द विकेट ने आलेत समोर अमर आहे। ओहो यावेळी मात्र हा फलंदाज सांगतोय, अरे हद में रह के कामयाबी नहीं मिलती, जीत के लिए कुछ अलग करना पड़ता है, ते अलग ते वेगळं पण या फलंदाजाच्या बॅटिंग मधून पाहायला मिळालंय। नाव आहे अमर मराठे, ठोकलाय आणखी एक षटकार। हो यावेळी लेंथ लाईन कंट्रोल नियंत्रण सर्वच काही, प्रेशर आहे, दडपण आहे, हे पाहायला मिळालंय। अमर मराठे सारखा फलंदाज ज्या ज्या वेळी समोर येतो ना त्या वेळी मात्र प्रश्नचिन्ह उभे करतात ते गोलंदाजाच्या डोक्यामध्ये। हीच ताकद आहे या फलंदाजाची, ही क्षमता आहे, ही ऍबिलिटी आहे। ओ हाच क्लास आहे या बॅट्समनचा, इनसाइड आउटचा फटका, नो फुटवर्क, चेंडू सरळ सीमारेषेपार, ठोकलाय षटकार अमर मराठे। मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो ऍक्शन रिप्लेला, ओमसाई एमटीसी बॅकफुट वरती गेले, कोणताही पाय हल्ला नाहीये, पहा जागेवरून खडे खडे, काय ताकद आहे, मनगटातली क्षमता आहे, ऍबिलिटी आहे, क्लास आहे, टेम्परामेंट आहे आणि त्याला जस्टिफाय देखील करतोय। नाव आहे अमर मराठे या फलंदाजाने, मात्र आज या षटकामध्ये 22 धावा ठोकल्या। पाहता पाहता दोन षटकांच्या पाठीमागे धाव संख्या सरळ 35 घरामध्ये गेली आहे, 35 रन्स ऑन द बोर्ड। आता मात्र नजरा वळवल्या गेल्या शेवटचं षटक,
अंतिम षटक स्लॉग ओव्हरचं षटक या षटकाची चर्चा काय घडणार आहे। सहा चेंडू मध्ये किती धावा कुटणार तो मराठेवाडी संघ। हो इथे शेडगेवाडी संघ आता मात्र थोडासा प्रेशर आहे, रिलीज करावं लागेल। हा गोलंदाज आलाय, नौखा गोलंदाज आहे, राजालाय आणि त्याच्यावरती मात्र राजा असं फटका खेळलाय। नाव आहे विजय मराठे, त्याने ठोकलाय षटकार। हो इथे पहा चाय मध्ये जशी पडावी खारी ना, इथे गोलंदाजावरती पडलाय हा फलंदाज भारी, त्याने ठोकलाय षटकार। आलेत सहा धावा, या सहा धावेने धाव संख्या सरळ 140 च्या घरामध्ये आहे। 141 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात। हो यावेळी पहा आउटसाइड द ऑफस्टंप चेंडू टाकला गेला होता, किती धावा मिळाल्या गेल्यात, एक धाव तर नक्कीच मिळवली गेली। पंचांनी सांगितलंय हा व्हाइट बॉल आहे, एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये एक धाव म्हणजे 43 धावा। नव तारुण्य भरलेला, तारुण्याने भरलेला हा चंद्रासारखा लोभस असणारा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला काय आणि त्याच्यावरती प्रहार चढवले जात आहेत काय। आता मात्र या गोलंदाजाला कम बॅक करावा लागेल, एकजुटता करावी लागेल। हो यावेळी मिस टाइम आहे, स्वतः काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये म्हणूनच म्हटलं गेलं होतं। तारुण्याने भरलेला हा गोलंदाज त्याच्यावरती मात्र प्रहार करत असताना असं म्हटलं जातं ना की इन्सान सफल कब होता है। अरे इन्सान सफल कब होता है वो जब दुनिया की नहीं अपने मन की सुनता है। या गोलंदाजाने आपल्या मनाचं ऐकलं, हो मी या फलंदाजाला आउट करू शकतो, आणि तदनंतर मात्र हा छोटासा नन्ना मुन्ना जादूगार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय। नाव सारखं राज केलंय, राज या नावाचा डंका वाजलाय, शेडगेवाडी संघाला कम बॅक करून दिलं गेलंय। मैदानाच्या आतमध्ये शेडगेवाडी हा संघ आहे ना कुठेतरी अडचणीमध्ये सापडला होता, अडचणीमधून मार्ग काढतो ना तोच नेता असतो, तोच कप्तान असतो। पहा हाच कप्तान निघून येणार आहे, येणाऱ्या भविष्यामध्ये या संघाचा हा कप्तान देखील बनेल, आज भाकीत केलं गेलंय। पहा एक ऑप्शन म्हणून नक्कीच पाहिलं जात आहे। हो यावेळी मात्र काय घडलंय, अवे फ्रॉम द बॉडी खेळवण्याचा प्रश्न टाकला गेला होता, तो प्रश्न पंचांनी सांगितलंय नो बॉल आहे। पहा मैदानाच्या आतमध्ये एका चेंडूवरती विकेट मिळवला, तदनंतर मात्र कुठेतरी अनुभव कमी आहे आणि हेच पाहायला मिळालंय। मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक खेळाडू अशा चुका करूनच शिकत असतो। वय वर्ष जर पाहिल्यानंतर या खेळाडूचं जवळजवळ 17-18 वर्षातील हा खेळाडू 16-17 वर्षाचा हा खेळाडू आहे, म्हणजे हा खेळाडू घडतोय आणि नक्की चर्चा होईल। हा फ्री हिटचा बॉल आहे। हो यावेळी हुक केलाय, क्षेत्ररक्षक आहेत, मात्र काय घडलंय, फाईन लेग बॉर्डर लाईनच्या दिशेने चेंडू सरळ सीमारेषेपार, मिळतील धावा 4। इथे आलाय चौकार, पहा इथे 4 धावा विजयने मिळवल्यात। विजय आणि अमर यांची जोडी आघाडीला आली होती, ओमकार नॉन स्ट्राईक वरती आले, जे इनॅट नंबर 3 वरती आलेत। मैदानाच्या आतमध्ये 3 नंबरची गोलंदाजी हाताळण्यासाठी राज देखील आलेत। राज आणि अमर माफ करा विजय यांच्यामधलं हे चाललेलं युद्ध आपल्याला पाहायला मिळालं, यांच्यामधलं हे तुंबड युद्ध आहे ना हे काही ना काहीतरी विलक्षण आहे। पहा काहीतरी वेगळं घडणार आहे, नक्कीच गोलंदाज निघालाय। हो यावेळी मिस टाइम, या पद्धतीची लेंथ ज्या ज्या वेळी तुम्ही हाताळणार ना त्या त्या वेळी मात्र फलंदाजांसमोर प्रश्न उभे राहणार आहेत आणि इथे प्रश्न उभा केला या गोलंदाजाने। गोलंदाजीच्या रनवे वरून निघालेले आहेत, गोलंदाजाकडे नजर वळवली तर आतापर्यंत चेंडूंचा खेळ झालाय तो 4 चेंडूंचा, अजूनही उर्वरित 2 चेंडूंचा खेळ होणं बाकी आहे। ओमकार मात्र पहिल्यांदा स्ट्राईक वरती येतील। ओमकार हे नाव घेण्यासाठी ना मोठा स्वर लावावा लागतो, इथे मोठा स्वर फलंदाजीमध्ये लावेल का ओमकार पाहावं लागेल। हो यावेळी मात्र कम बॅक केलं गेलंय, पहा स्वतःच्या विकेटचं सॅक्रिफाईस करावं लागेल, मात्र नाही इथे चुकी झाली आहे, इथे एकेरी धाव घेतली गेली आहे। पहा तुमच्या नजरे खालून, तुमच्या डोळ्या खालून, तुमच्या हातामधून धावा घेतल्या जात आहेत, म्हणजे तुमच्यावरती प्रेशर टाकलं गेलंय। धाव फलकाकडे नजर वळवली तर धाव संख्या अर्धशतकीय खेळी झालेली आहे, म्हणजे 50 धावा आणि त्याच्यावरती एक धाव लगावण्यामध्ये यश मिळवलंय ते मराठेवाडी या संघाने, मात्र समोर विजय आहे। हो यावेळी पहा बॉलर ब्रॅक ड्राईव्ह केला गेला वन हँडेड, इथे
पुन्हा एकदा अनुभव कमी आहे, दोन हाताने कॅच घेतली जाते हे सातत्यपूर्ण नवीन खेळाडूंना सांगणं गरजेचं आहे। आज मात्र राजला देखील मी तेच सांगेन की येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या वेळी तुम्ही झेलसाठी जाल ना त्या त्या वेळी दोन हात टाकून तुम्ही तो झेल घेण्याचा प्रयत्न करा। पहा इथे मात्र धावसंख्या 52 लगावल्या गेल्या आहेत आणि येणाऱ्या 18 चेंडू मध्ये तुम्हाला 53 बनवायचे आहेत। पुढील होणारी मॅच जिथे आपण पाहणार आहोत गुढे विपक्ष सोनवडे, या दोन संघांचा आपण टॉस करणार आहोत आणि मान्यवरांना मी विनंती करतो आणि दोन्ही संघांच्या संघ नायकांना विनंती आहे जिथे गुढे 11 विपक्ष सोनवडे 11। मॅच होईल याची नोंद घ्या। लगेचच आपण एक दोन मिनिटांमध्ये लगेचच मुख्य व्यासपीठावरती या आणि आपण लगेचच टॉस करूया। चला इथे गुढे आणि सोनवडे संघ काही अनुपस्थित आहेत असं पाहायला मिळत आहे। इथे मात्र आपण पुढील सामन्याकडे जाऊया जिथे वाकुर्डे खुर्द विपक्ष पाडळीवाडी या दोन संघांच्या संघ आलेत का? नक्कीच दोन सोनवडे संघ आले, गुढे संघाच्या संघ नायकांना विनंती आहे। चला दोन्ही संघाचे संघ नायक आलेले आहेत का? टॉस घ्या, लगेचच घ्या, आयोजकांना विनंती। अक्षय दादा या, टॉस घ्या आपण। चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे शेडगेवाडी विपक्ष मराठेवाडी अशी मॅच रंगलेली आहे आणि या मॅचची चर्चा रंगवली गेली आहे। अतिशय जबरदस्त असा चित्तथरारक हा सामना, पहिला हाफ संपलाय, दुसऱ्या हाफ कडे आपण वळतोय। पूर्वार्ध संपलाय, उत्तरार्ध मध्ये जात असताना 53 धावांचं आव्हान घेऊन आपण पाहतोय आघाडीला आलेले दोन फलंदाज। एका बाजूला चेतन हा फलंदाज आहे जो डावखुऱ्या हाताचा आहे, तर नॉनस्ट्राईक एंड वरती जो माफ करा चेंज केलाय, अजय जे आहेत ते डावखुऱ्या हाताचे फलंदाज आहेत आणि चेतन आहेत ते नॉनस्ट्राईक एंड वरती आहेत। पहा इथे सोनवडे संघ टॉसविन झालेला आहे, सोनवडे संघ टॉसविन झालेला आहे, निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे। पहिलाच बॉल अमर मराठे या गोलंदाजा देखील हा अतिशय भन्नाट अनुभव आहे यांच्याकडे आणि जर शरीराचा बांधा पाहिला ना तर भरगच्च आहे, पहलवान आहे, तालमी मधला खेळाडू आहे, मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे आणि गोलंदाजी देखील अचूक टप्प्यावर टाकतो। हो हो पहा यावेळी यॉर्कर लेन क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं गेलंय। अमर मराठे यासाठी ओळखले जातात, अमर मराठे हा खेळाडू आहे ना याची सातत्यपूर्ण चर्चा होईल कारण की या खेळाडूने ना आपल्या संघासाठी भरपूर काही मेहनत करत असतो, एक हाती सत्ता लढवण्याची ताकद त्याच्याकडे आहे। हो यावेळी चेंज ऑफ पेस, हे व्हेरिएशन आहे, सातत्यपूर्ण पाहायला मिळेल। पहा बॅकवर्ड वरती गेले आणि बॅकवर्ड पॉइंटला हा खेळून काढलेला फटका, तिथे मात्र एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केले गेले, दोन धावा ऍड केल्या गेल्या आणि ऑन दी मार्क केला गेलाय, श्री गणेशा सुरू केलाय, या पाठलागासाठी मात्र सुरुवात केली गेली जिथे 53 धावा बनवायच्या आहेत। म्हणजे येणारे अजूनही जर पाहिलं ना तर 15 चेंडू आहेत आणि त्याच्या पाठीमागे तुम्हाला 51 बनवायचे आहेत, 15-51 समीकरण आहे। इथे एका दुःखेचे कुछ नाही होगा, काही घ्यायचं असेल तर चौकार षटकार मस्ट नीडेड आहे। हो यावेळी पहा टॅप केला गेलाय,
शॉर्ट मिड ऑफ वरती क्षेत्ररक्षक आहे आणि लॉन्ग ऑन वरून क्षेत्ररक्षक येतील, फील्ड करतील। एकेरी धाव घेतली गेली आहे, एका धावेच्या पाठीमागे धाव संख्या 3 म्हणजे येणारे 14 बॉल आणि 50 ची गरज आहे। अंतर फार मोठं आहे, मात्र ते पेलण्यासाठी मात्र तुम्हाला सांगड जी बनवावी लागेल ना, ती एकत्रित बनवावी लागेल, एकत्रित सांगिक खेळ करावा लागेल। पहा, चेंज ऑफ पेस होता यावेळी, मात्र आडव्या बॅटने अक्रॉस द लाईन सी कॉर्नर बाउंड्री लाईन च्या बाहेर या फलंदाजाने या पट्ट्याने ठोकलाय षटकार। नाव आहे चेतन, एक नवचैतन्य निर्माण करतोय मैदानाच्या आतमध्ये। हीच फटकेबाजी होणं गरजेचं आहे, एकाला पाहून दुसरा देखील रंग बदलणार आहे। मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी फलंदाजी। अमर मराठे यांनी काय केलं तर त्यांनी चेंज ऑफ पेस केला आणि हेच ओळखलं या फलंदाजाने। हो, यावेळी मात्र कम बॅक केलं गेलं, वेगावरती स्वार झाले आणि आपल्या भात्यामधील एक मजबूत असा बाण या ठिकाणी हाताळला आणि त्याच्या पाठीमागे धाव फलकाकडे नजर वळवूया। धाव संख्या 8 या आकड्यावरती, 9 या आकड्यावरती आहे आणि एका षटकाचा खेळ संपलेला आहे, म्हणजेच येणारे 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडू मध्ये तुम्हाला बनवायच्या आहेत 44 धावा। म्हणजे हे समीकरण आपल्या समोर आलेलं आहे, 44 धावा। मित्रांनो, 44 हा आकडा ज्यावेळी आपण पाहतो ना, त्यावेळी मात्र अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक वयाच्या 44व्या वर्षी झाला होता। आता मात्र येणारे चेंडू 12 आहेत आणि बनवायचे आहेत 44 धावा, हे समीकरण आलंय। आतापर्यंत आपण पाहिलं ना, तर अजय यांना मात्र तेवढा सूर गवसला नाहीये, चेतन यांना सूर गवसलाय, म्हणजे ज्याचा मोठा आ लागेल ना त्याला मात्र माईक वरती आणलं गेलं पाहिजे असं म्हटलं जातं। इथे स्ट्राईक वरती देखील फलंदाजाला आणावं लागेल। गोलंदाज येतील नवीन ओमकार। हो, यावेळी पहा आउटसाइड द ऑप्स्टम टाकण्याचा प्रयत्न आणि पंचांनी सांगितलंय हा व्हाइट बॉल आहे, म्हणजे एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये एक धाव ऍड केली जाईल। धाव फलकाकडे नजर वळवली तर धाव संख्या डबल डिजिट मध्ये जाताना 10 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्या आहेत। आता मात्र येणारे 12 बॉल आणि तुम्हाला बनवायचे आहेत 43 धावा, बनू शकतात। हो, यावेळी मात्र काय घडलंय, मैदानाच्या आतमध्ये शरीराचा वेध घेणारा हा बॉल आणि हलक्या हाताने खेळून काढला, त्याच्या पाठीमागे एक धाव नक्कीच मिळवली आहे आणि आपण पाहिलं तर चेतनला स्ट्राईक वरती आणलंय। अजयने मात्र एकेरी दुहेरी धाव घेण्यामध्ये मानस दाखवलाय। येणारे 11 बॉल आणि बनवायचे आहेत 42। तुम्ही 7 षटकार मागे आहात, म्हणजे 7 फटके जर तुम्ही मोठे खेळले ना तर मॅच तुमच्या खिशामध्ये आहे। म्हणजे अजयला मित्र म्हणे चेतनला आता इथून 7 फटके खेळायचे आहेत, प्रॉपरिंग षटकार ठोकावे लागतील। त्याच्यामधला पहा बॅकफुट वरती जाऊन जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न। कोपरखेरणमध्ये रूम थोडीशी माग आहे, इथे या गोलंदाजाने रूम दिला होता, जागा दिली होती, बॅकफुट वरती गेले, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न देखील राहिला, मात्र बॅट आणि पॅड मध्ये अंतर पाहायला मिळालं, त्याच्या पश्चात मात्र डॉट बॉल आलेला आहे। ह्या गोलंदाजाने देखील प्रभावित केलंय, नाव आहे ओमकार। पहा, ओमकार देखील अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतायत। पहा, एखाद्याच्या तालमीमध्ये कसा खेळाडू घडतो जर नक्कीच पाहिलं तर चर्चा होईल। हो, यावेळी पहा आउटसाइड द ऑप्स्टम्प टाकलेला हा बॉल नक्कीच व्हाइट बॉल खेळला जाईल। पहा, चला विषय वाढवू नका, पंचांनी निर्णय दिलाय, स्पीड अप करा। व्यासपीठावरती मी पुन्हा एकदा आमंत्रित करतोय सन्माननीय सतीशजी पाडील, विक्रमजी पाडील आणि गणेशजी मस्कर सरांना मी विनंती करतो। मराठवाना टीमचे सतीश पाटील, विक्रम पाटील आणि गणेशजी मस्कर या तिन्ही खेळाडूंना आणि मान्यवरांना मी विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती या आणि स्थान बनवा, जाऊया मैदानाच्या आतमध्ये। हो, याही वेळी पहा आउटसाइड द ऑप्स्टम्प, व्हाइट बॉल पुन्हा एकदा हाताळला गेलाय। आता मात्र चर्चा रंगवली गेली आहे, धाव फलकाकडे नजर वळवली तर धाव संख्या 13 धावा लगावल्या गेल्या आहेत, म्हणजे 40 गरज आहे। 10 बॉल मध्ये 40 बनू शकतात, प्रयत्न राहिलेले आहेत। गोलंदाज निघालेत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। ओहो, यावेळी पहा फुलर लाईन डिलिव्हरी, मोठा प्रहार करत असताना मात्र चुकी झाली आहे, डॉट बॉल येतोय।
हो या वेळी पहा पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप आणि व्हाइट बॉल ची सांगता होती है। इथे आपण आता चर्चा केली ना तर धावसंख्या 14 च्या घरामध्ये जाताना पाहायला मिळाली आणि धावसंख्या 14 वर जात असताना मात्र 49 धावींची गरज आहे आणि येणारे 10 चेंडू अजूनही शिल्लक आहेत। 10 चेंडूंच्या पाठी 9 चेंडूंच्या पाठी मागे 39 धावा बनवावे लागतील। पहा आतापर्यंत या षटकामध्ये 3 चेंडू हातावलेत ते ओमकारने, त्याचबरोबर सतीशजी पाटील यांचा या व्यासपीठावरती यथोचित असा मानसन्मान केला जातोय। मायेची उबदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केले जाईल। मात्र यावेळी बॅकफुट वरती गेलेत, कव्हर्सला खेळलाय, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून क्षेत्ररक्षक येतील। अतिशय मॉर्निंग वॉक घेत असताना या फलंदाजांनी खऱ्या अर्थाने इथे एकेरी धाव घेतली आणि एका धावेच्या पाठीमागे धावसंख्या 15 च्या घरामध्ये गेलेली आहे। ओमकार निघालेत अजय साडी। ओहो यावेळी पहा ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता, यष्टी रक्षकाने अतिशय चपळाई दाखवली। नक्कीच पुन्हा एकदा बाहुबली पाहायला मिळाले। अमर मराठे यांनी मात्र सुरेख चेंडू हाताळला, त्या ठिकाणी अतिशय जबरदस्त असं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाले, म्हणजे हीच स्ट्रेंथ आहे त्यांची। म्हणूनच सातत्यपूर्ण अमर मराठे हे नाव क्रिकेटच्या मैदानामध्ये सातत्यपूर्ण ज्या ज्या वेळी ते येतात ना त्या त्या वेळी गाजत असतं। ओमकार निघालेत। ओहो यावेळी पहा यू मिस आय विल डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय केलंय फलंदाजाच्या तिन्ही यष्ट्या उडवून टाकल्यात या गोलंदाजाने, बॅक टू द पवेलियन पाठवलंय फलंदाज अजय याला। त्याचबरोबर सन्माननीय सकाराम सोंडलकर सरांना मी विनंती करतो की सन्माननीय सतीशदा पाटील यांचा आपण यथोचित असा या ठिकाणी मानसन्मान करा। मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ घेऊन सतीश पाटील साहेबांचा आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे, या विनंती आहे। सतीशजी पाटील आणि त्याचबरोबर विक्रमदादा पाटील यांचा देखील आम्ही या ठिकाणी यथोचित असा सन्मान करणार आहोत आणि विक्रमजी पाटील यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय। गणेश मस्कर सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि गणेश मस्कर सरांचा यथोचित सन्मान करण्यासाठी सुरेश दादा पाटील यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते। गणेशजी मस्कर यांचा देखील आपण यथोचित सन्मान करूया। जाव्या मैदानाच्या आतमध्ये यावेळी लॉफ्ट केलाय, एरियल रूट दिला गेलाय, क्षेत्ररक्षण त्याच्या खाली आहे, चाचपणी करतोय, पडताळणी करतोय, मात्र तो पडताळणी करतच राहील। चेंडू सरळ चाललाय सीमारेषेपार, मिळतील धावा 6, आलाय षटकार। धावसंख्या पाहता पाहता 21 च्या घरामध्ये गेली आहे, 21 रन्स ऑन द बोर्ड आपण पाहिलं गेलंय। मैदानाच्या आतमध्ये आलेल्या मान्यवरांचा यथोचित असा सन्मान केला गेलाय, त्याचबरोबर चेतन दादा धुमाळ यांचा देखील या व्यासपीठावरती यथोचित असा सन्मान केला जातोय। या सागर पाटील साहेबांना मी विनंती करतो आपल्या शुभ सत्ते चेतन दादा धुमाळ यांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे। व्हाइट बॉल आलाय, एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी घेतली गेली आहे। धावसंख्या आता मात्र 22 च्या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे। स्ट्राइक वरती आपण पाहतोय ना तर चेतन आहेत ते अजूनही स्ट्राइक वरती आहेत, मात्र यावेळी पहा आउटसाइड द ऑफ स्टंप व्हाइट बॉल ची सांगता होईल आणि एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये एक धाव ऍड केली गेली आहे। धावसंख्या 23 च्या घरामध्ये येणारे 5 चेंडू आहेत आणि 30 ची गरज आहे। 5 चेंडू 5 षटकार, काय घडणार आहे या मॅच मध्ये? 5 चेंडू 5 षटकार ठोकणार का हा फलंदाज? हो यावेळी बॅकवर्ड वरती गेले, अलॉंग द कार्पेट ने खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये, मात्र चेंडू चाललाय सरळ सीमेरेषेच्या समीप। किती धावा मिळाल्यात हे देखील पाहावं लागेल। पंचांनी सांगितलं इथे धावा मिळतील फक्त 1। त्याचबरोबर सुमित दादा जाधव यांचा देखील आम्ही या व्यासपीठावरती यथोचित असा मानसन्मान करतोय। या सुमित दादा जाधव यांचा यथोचित सन्मान विजयजी पाटील यांना विनंती करतो। विजय पाटील या आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल। पहा मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल येतोय, आलेल्या मान्यवरांचा यथोचित सन्मान हा खऱ्या अर्थाने अजयजी पाटील यांचा। त्याचबरोबर सुरेशजी चव्हाण यांचा यांना देखील मी विनंती करतो की आपला देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय आणि हा सन्मान करण्यासाठी
मारुतीजी पाडील यांना मी विनंती करतोय भाऊ यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल। मात्र मैदानाच्या आत मध्ये घडले काय, चौकार लगावला या फलंदाजाने, अतिशय जबरदस्त असा फटका खेळतोय, झुंज देतोय, प्रकाश आलाय आता मात्र एक नवतेज घेऊन मैदानाच्या आत मध्ये। गोलंदाजांनी चांगला खेळ केला, मात्र काही तांत्रिक दृष्ट्या अडचणी झाल्या आणि त्यावरती मात करता आला नाही, म्हणूनच त्यांचा पराभव झाला। मात्र या पराभवातून बरच काही शिकतील आणि येणाऱ्या स्पर्धेमध्ये आपल्या गावाचं नाव, आपल्या खेळाडूचं नाव